आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मोतीबाग तालीमचा अविनाश पाटील ठरला हुपरी नगराध्यक्ष चषकाचा मानकरी. प्रतीक्षा बागडीने पटकवलं उपनगराध्यक्ष चषक. हुपरी येथील ग्रामदैवत श्री आंबाबाई देवीच्या यात्रेच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती मैदानात मोतीबाग तालीमच्या पैलवान अविनाश पाटील याने इचलकरंजी अकॅडमीचा पैलवान विक्रम शेटे याला फ्रंट सालतू डावावर आसमान दाखवत मानाचा नगराध्यक्ष चषकावर आपलं नाव कोरलं. तर प्रथमच झालेल्या महिलांच्या कुस्तीमध्ये पैलवान प्रतीक्षा बागडी हिने पैलवान स्वाती पाटीलवर मात करून उपनगराध्यक्ष चषक पटकवला. हुपरी येथील श्री आंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानासाठी जिल्ह्यातील हजारो कुस्ती शौकीनांची हजेरी असते. नगराध्यक्ष चषकासाठी प्रथम क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत मोतीबागच्या अविनाश पाटील व इचलकरंजी अकॅडमीचा विक्रम शेटे यांच्यात रंगतदार लढत झाली. तिसऱ्या मिनिटात पाटील याने शेटे याला फ्रंट सालतू डावावर चितपट केले. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत गंगावेस तालीमच्या पैलवान दत्ता नरळे व इचलकरंजी अकॅडमीचा पैलवान बाळू पुजारी यांच्यात रोमहर्षक लढत झाली. ही लढत बरोबरीत सोडण्यात आली. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती न्यू मोतीबागचा पैलवान भरत लोकरे व इचलकरंजी अकॅडमीचा शुभम सिद्नाळे याची अटीतटीच्या लढतीत शुभम सिद्नाळे गुणांवर विजयी घोषित केला. प्रथमच झालेल्या महिलांच्या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान प्रतीक्षा बागडी हिने स्वाती पाटील हिच्यावर मात केली. श्री आंबाबाई देवालयाच्या भव्य प्रांगणातील मैदानावर झालेल्या या कुस्ती स्पर्धेसाठी नगराध्यक्ष जयश्री गाठ, महावीर गाठ, माजी खासदार जयवंतराव आवळे, उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, पक्षप्रदोत भारतराव लठ्ठे, सूरज बेडगे, माजी आमदार राजीव आवळे, मुख्याधिकारी तानाजी नरळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ, नेताजी निकम, अमित गाठ आदी उपस्थित होते. हे कुस्ती मैदान पाहण्यासाठी यात्रा कमिटीच्या वतीने भव्य गॅलरीची सोय करण्यात आली होती. यासाठी कार्याध्यक्ष यशवंतराव पाटील व त्यांच्या सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले. तर या चटकदार कुस्तीचे समालोचन मोहनराव जाधव व सुकुमार माळी यांनी केले. महानकर न्यूजसाठी हुपरीहून सुनील घुनके.